शिवसेनेसह महायुतीचे सर्व मित्रपक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी एकजुटीनं जीवापाड मेहनत घेत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आमदार करणारच असं सांगून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली. खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मल्हार टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी सांगितलं, काही प्रसंग घडले असतील, आमचे मित्र आणि अपक्ष उमेदवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गेलो असलो तरी याचा अर्थ मी त्यांचा प्रचार करणार असा होत नाही. शिवसैनिक नेहमी पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा आदेश पाळत असतो, त्याचप्रमाणे माझ्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळून आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा विजय करू अशी निसंदिग्ध ग्वाही प्रथमेश सोमण यांनी दिली. जय महाराष्ट्र. पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अंतर्गत आपल्या महायुतीचे जे उमेदवार आहेत, आपले विद्यमान आमदार अर्थात प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या प्रचाराकरता सगळेच मित्रपक्ष अर्थात शिवसेना पक्षाचे सगळे पदाधिकारी आम्ही जोमाने काम करतो आहोतच. कदाचित कुठे असा काही प्रसंग झाला असेल, आमचे इतर काही उमेदवार मित्र आहेत, अपक्ष उमेदवार मित्र यांना आम्ही जरूर शुभेच्छा दिल्या, पण शुभेच्छा दिल्या त्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांचा प्रचार करू. पक्षाचा आदेश डावलून कुठलीही गोष्ट करण्याची परवानगी शिवसैनिकाला नसते आणि आम्ही निष्ठेने काम करणारे शिवसैनिक आहोत. म्हणूनच मी या दृष्टीने सांगू इच्छितो की शिवसेनेचे सगळे मी पदाधिकारी माझ्या सकट सर्व शिवसैनिक हे आम्ही सर्वच जण युतीधर्म पाळत आणि उद्धव साहेबांचा पक्षाचा आदेश जो आहे त्यानुसार निश्चितच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.